आयटी परिसरातून वाहतूक विभागाच्या वाहन उसळीगिरीचा फटका अभ्यागत समितीचे सदस्य किरण गणोरे यांनाच बसलाय. त्यांचीच गाडी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज उचलून नेली. घाटी परिसरातून रुग्णांच्या नातेवाईकांच्या गाड्या वाहतूक विभागाचे कर्मचारी उचलून नेतात, त्यामुळे आधीच त्रासात असलेल्या नातेवाईकांच्या परिस्थितीत भर पडते. या संदर्भात एमसीएन न्यूजने बातमी प्रसारित केली होती. आज या प्रकाराची हद्द झाली. अभ्यागत समितीचे सदस्य किरण गणोरे यांची गाडी उचलण्यात आली, त्यानंतर त्यांना रुग्णांना होणाऱ्या त्रासाची कल्पना आली. बाह्य रुग्ण विभाग आणि अपघात विभाग सोडता घाटीत अन्यत्र कुठेही अधिकृत वाहनस्थळ नाहीये, त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक जागा दिसेल तिथे गाड्या लावतात. वाहतूक विभागाचे कर्मचारी या गाड्या उचलून नेतात. या संदर्भात घाटी प्रशासनानं दखल घेतली आहे. अभ्यागत समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात येईल असं किरण गणोरे यांनी सांगितलंय. तसेच या प्रकारावर नाराजगीही व्यक्त केली आहे. मी आता सकाळी रुग्णांकरता ओपीडीमध्ये आलो होतो. आल्या असताना माझी टू व्हीलर घाटी पोलीस चौकीच्या समोर लावली होती. माझ्या बाजूला आजूबाजूला पोलिसांच्या गाड्या पण आहे आणि त्या गाड्या तुम्ही आत्ता ऑन द स्पॉट बघू शकता असं. माझ्या स्वतःची टू व्हीलर इथून घेऊन गेले ट्रॅफिक पोलिसांनी आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलिसांना हात सुद्धा लावला नाही. आणि पहिली गोष्ट, घाटीच्या परिसरामध्ये ट्रॅफिक पोलिसांचं काय काम? घाटीचे कर्मचारी म्हणा किंवा त्याची सेक्युरिटी गार्ड ते बघतील ना, पार्किंगवाले बघतील, ज्याचे टेंडर ते बघतील. ट्रॅफिक पोलिसांनी कोणाच्या आदेशाने घाटीच्या प्रेमसमधल्या टू व्हीलर उचलतात? एखादा इमर्जन्सी कोणाचा पेशंट असतो तो गाडी लावून पहिले पेशंटला पाहिजे का पार्किंगमध्ये जाईल? अशी माझी पोलीस कमिशनर साहेबाला विनंती आहे की त्यांनी ट्रॅफिक पोलिसांना ताकीद द्यावी आणि घाटीच्या आतल्या परिसरामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी येऊ नये अशी मी त्यांना नम्र विनंती.